नमस्कार, माय स्टडी 24/7 या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इयत्ता तिसरीमधील बालभारतीमधील पहिली कविता रानवेडी अभ्यासणार आहोत. प्रथम आपण ही कविता वाचन पाहणार आहोत आणि त्यानंतर याचे प्रश्न आपण पाहणार आहोत. पोरडोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया अख्ख्या रानात पांगली. पोरडोंगराव भाळली रान गवताची फुल तिच्या काना मंदी डुल अनचाईचा मोहर गळ्या मंदी गळसर. आहो टणटणी फुलली तिच्या नाका मंदी फुली अनभुरांडीची फुल तीन केसात माळली. पोरडोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया अख्ख्या रानात पांगली. पोरडोंगराव भाळली पोरमाळावर खेळली अनवाऱ्या संग बोलली. वडपारंबीचा झुला तिचा गेला बाळाला. पान साबरीच बोंड खाल्लं लाल झालं तोंड. आहो हसता मऊ गवतात लोळली. पोरडोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया अख्ख्या रानात पांगली. पोरडोंगराव भाळली गाई दांडाच्या वाटण चाली अंगत नेटान. डोल ढगांचा वाजला नाच मोराचा पाहिला. आली पाऊस पहाडी तवा गडदी कपळाली. पावसान भिजवली तरी उन्हात वाढली. पोरडोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया अख्ख्या रानात पांगली. पोरडोंगराव भाळली या पाठातले काही जादाचे प्रश्न आपण पाहणार आहोत. पहिला आहे, मुलगी कशावर भाळली आहे? उत्तर आहे, मुलगी डोंगरावर भाळली आहे. दुसरा प्रश्न आहे, मुलगी कोठे हुंदडली म्हणजे पांगली आहे? उत्तर आहे, मुलगी अख्ख्या रानात हुंदडली किंवा पांगली आहे. प्रश्न तिसरा आहे, मुलीने कानामध्ये काय घातले आहे? तर याचं उत्तर आहे, मुलीने रानगवताची फुलं कानामध्ये घातली आहेत. प्रश्न चौथा आहे, मुलीने गळ्यात कशाचा हार घातला आहे? तर याचं उत्तर आहे, मुलीने गळ्यात साईच्या मोहराचा हार घातला आहे. प्रश्न पाचवा आहे, मुलीने नाकात चमकीसारखे काय घातले आहे? तर याचं उत्तर आहे, मुलीने नाकात टणटणीची फुले घातली आहेत. प्रश्न सहावा आहे, मुलीने केसात कशाची फुले माळली आहेत? तर याचं उत्तर आहे, मुलीने केसात बुरांडीची फुले माळली आहेत. प्रश्न सातवा आहे, मुलगी कोणासोबत बोलली? तर याचं उत्तर आहे, मुलगी वाऱ्यासोबत बोलली. प्रश्न आठवा आहे, झोका कशापासून बनवला आहे? तर याचं उत्तर आहे, वडाच्या पारंबीचा झुला किंवा झोका बनवलेला आहे. प्रश्न नऊ आहे, मुलीचे तोंड कशामुळे लाल झाले आहे? तर याचं उत्तर आहे, पान साबरीचे बोंड खाल्ल्यामुळे मुलीचे तोंड लाल झाले आहे. प्रश्न दहावा आहे, कशाचा ढोल वाजत आहे? तर याचं उत्तर आहे, ढगाचा ढोल वाजत आहे. प्रश्न अकरावा आहे, मुलीने कोणाचा नाच पाहिला? उत्तर आहे, मुलीने मोराचा नाच पाहिला. प्रश्न बारावा, मुलगी गळदीत का पळाली? उत्तर आहे, पावसाची सर आली तेव्हा भिजूनही म्हणून मुलगी गळदीत म्हणजे डोंगराच्या कपारीत पळाली. प्रश्न तेरावा आहे, पावसाची सर येताच मुलीने काय केले? तर पावसाची सर येताच मुलगी गळदीत म्हणजे डोंगराच्या कपारीत पळाली. प्रश्न चौदावा आहे, या कवितेचे कवी कोण आहेत? त्याचं उत्तर आहे, या कवितेचे कवी आहेत तुकाराम धांडे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर हे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.